अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची झळ आता सांगलीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना बसायला सुरुवात झाली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कामात कुचराई केल्याचा ठपका या दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. रजेवरील अधिकाऱ्यांच्या जागी सक्षम पोलीस अधिकारी न नेमल्यामुळे या नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पहिल्या दिवसापासून होती आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत हत्याप्रकरणाचा प्रमुख आरोपी युवराज कामटेला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत काल सांगलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर या नोटिसा बजावण्यात आल्या. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्यासोबत आहेत. रवींद्र, काय अधिक माहिती आहे याबाबत? अमोल, पहिल्या दिवसापासूनच कामटेला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत होती. आणि एकंदरीतच आता एकीकडे कामटेची चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे पोलीस विभागामध्ये काय त्रुटी राहिल्या होत्या त्याची सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे. त्यामध्ये त्या ठिकाणचे जे सिनियर PI होते ते 15 दिवस रजेवर होते, त्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या PI वरिष्ठ असा दर्जाचा अधिकारी तिथं तात्पुरतं नेमणं गरजेचं होतं. मात्र चव्हाण नामक PSI यांच्याकडे हा चार्ज तिथं तिथला देण्यात आला होता. आणि ही जी घटना घडलेली आहे तिथं PSI कामटे या वादग्रस्त अधिकाऱ्यानं ही घटना घडलेली आहे. मग PSI कामटे हा वादग्रस्त अधिकारी आणि दुसऱ्याला चार्ज दिलाय तो PSI आहे. एक PSI अधिकारी दुसऱ्या PSI अधिकाऱ्याला कसं नियंत्रण करू शकतो, किंवा एवढ्या मोठ्या संवेदनशील असलेल्या पोलीस ठाण्याचं नियंत्रण PSI दर्जाच्या अधिकाऱ्याने का दिलं, हा मुद्दा समोर आल्यानंतर आता कोल्हापूरचे IG विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि DYSP काळे मॅडम, दीपाली काळे मॅडम यांना नोटीस बजावलेली आहे. त्यांना सोगाव नोटीस बजावून तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, कामात हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्या नेमणूक का केली गेली नाही अशी नोटीस बजावलेली आहे. आणि एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच अशा वादग्रस्त अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जातंय का, हा प्रश्न उपस्थित होतोय. अमोल, धन्यवाद रवींद्र या सविस्तर माहितीबद्दल.